इलेक्शनच्या पूर्वीपासून हा रक्षाबंधनचा कार्यक्रम मी साजरा करतो. मी गेल्या अनेक वर्ष तालुक्यामध्ये फिरत असताना ज्या इथल्या महिला भगिनींनी मला प्रेम दिले आणि वल्लभशेठ वेंकटसाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक शिवारापर्यंत पाणी पोचलं, प्रत्येक घराची समृद्धी झाली आणि म्हणून त्यांनी मला भाऊ असं मानलं. पण इलेक्शननंतर दोन वर्ष कोरोनाचे गेले, कार्यक्रम करता आले नाही आणि त्याच्यानंतर आता जरा मोकळीक मिळाली. या वर्ष माझ्या सर्व महिला भगिनींना मी आमंत्रित केलं. कुठल्याच प्रकारचं त्यांना वेगळी अशी व्यवस्था केली नाही, काही नाही, फक्त माझ्या प्रेमाखातर ते इथं आले. हे जे माझ्या महिलांचं किंवा भगिनींचं त्या तालुक्यातलं माझं प्रेम जे आहे ते निवडणुकीच्या यशात किंवा अपयशात मी पोहोचत नाही, पण त्यांचा जो आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे तो अत्यंत भक्कमपण आहे. आणि तालुक्याचा त्यांचा एक भाऊ आहे नात्याने, मी माझ्या सर्व भगिनींच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या मागं ठामपणे त्यांचा भाऊ उभा आहे. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या गावच्या वैभवात, त्यांच्या प्रपंचामध्ये जी जी अडचण येईल तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी कटिबद्ध आहे. एवढं या निमित्ताने सांगतो. आमच्या महिला आता खूप सक्षम झालेल्या आहेत, सर्व स्तरावर पुढे येऊ पाहत आहे. राजकारणात, समाजकारणाबरोबर कुटुंबाची बरोबरीने जबाबदारी घेण्यामध्ये महिला आता पुढे येत आहेत आणि म्हणून या महिलांना रोजगार निर्माण व्हावा याच्याकरता अनेक प्लॅन या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आम्ही पुढे आखलेले आहेत. तेच या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो. तुमच्या भावाचं हे जे प्रेम आहे, तुम्ही जे माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे, हे प्रेम, ही ऊर्जा, ही ताकद माझ्या मागं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हीच ऊर्जा, हीच ताकद ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं उभा करून तुमच्या सगळ्यांचं सबलीकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. प्राण त्याच्यातून वाचलेले आहे. अनेक रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा
पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा या प्रत्येक साध्या साध्या गोष्टीमध्ये आमदार अतुल दादांनी त्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि त्याप्रमाणे अनेक जणांच्या जीवनात त्यामध्ये प्राण वाचले आणि अतिशय उत्तम नियोजन कोविड काळात त्यांनी केलं आणि 2 वर्षानंतर आज हा नवे दिवस सोहळा इथे पार पडत आहे. माझ्याकडून मी अतुल दादांना रक्षाबंधनाच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देते. आयुष्यामध्ये कायम यशस्वी व्हा आणि पुढे पुढे जात राहा अशीच त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.